जनतेला नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत, काय मोदींकडून अपेक्षा आहेत, काय नाशिककरांनी अपेक्षा व्यक्त कराव्या? नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यासारखं वागावं, एवढंच आमची अपेक्षा आहे. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे अनेक मुलांचे लग्न रखडलेले आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. प्रधानमंत्री मोदी येत आहेत 12 तारखेला. आपण जे म्हटलं, प्रधानमंत्री मोदी 12 तारखेला नाशिकला येत आहेत. सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्रात. माझी अशी अपेक्षा आहे की जे अश्रू आहे शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक, हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पोचवावा आणि मोदीने त्याचा निर्णय घ्यावा. साहेब, मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे काल, ज्या पद्धतीने अजित पवारांनी जरांगेंना इशारा दिलेला होता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात, त्यानंतर भुजबळांचा चेहरा पुढे आणण्यामागे अजित पवारांचाच हात असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की जरांगे आणि अजित पवार ह्यांच्यातला जो एक संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये जरांगे उत्तरं देण्यास आणि आपली बाजू भक्कमपणे मांडण्यास समर्थ आहेत. साहेब, आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेच्या पट्ट्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या बरोबर आहे. त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो, असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात, पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे.